नमस्कार, मी डॉक्टर अखिलेश किराणे आणि माझी बायको प्राची किराणे. नमस्कार. आणि आमचं बंडल ऑफ जॉय असं नाव नाही ठरवलं. आम्ही इथे 22 तारखेला ॲडमिट झालो आणि आमची पूर्ण ट्रीटमेंट आत्तापर्यंत डॉक्टर महेश बेडेकर सर यांच्याकडे चालू होती. आणि 23 तारखेला आम्हाला एक खूपच सुंदरशी मुलगी झाली आहे. आणि एकूणच सगळ्या पूर्ण ट्रीटमेंटची आणि पूर्ण हॉस्पिटलच्या सगळ्या सोयीसुविधांबद्दल आम्ही इतके म्हणजे इतके सॅटिस्फाईड आहोत की आम्हाला आता सांगायला शब्दच नाही आहे. आणि त्याच्याबद्दल प्राची मला वाटतं तुम्हाला जास्त चांगल्यारीत्या सांगेल. डेफिनेटली, म्हणजे हा एक्सपिरियन्स हॉस्पिटलमध्ये येऊ शकतो असं कोणाला बिलीवच नाही होणार. तुम्ही कधी म्हणजे घरी डिलिव्हरी कशी होते हे अक्षरशः अनुभवायचं असेल तर बेडेकर हॉस्पिटलला ॲडमिट व्हा. इतकी सुंदर इथे ट्रीटमेंट मिळते. मावशींपासनं ते डॉक्टरांपर्यंत सगळ्यांनी इतका सपोर्ट दिला, इतका सपोर्ट दिला. डे वनपासनं डॉक्टर सांगत होते की तुझी नॉर्मल डिलिव्हरी होईल, काही टेन्शन घेऊ नको. ते तर सगळ्यांना असतंच अपेक्षा की नॉर्मल डिलिव्हरी व्हावी वगैरे, पण ज्यावेळेला वेळ येते कळांची त्यावेळेला कशी प्रत्येक बाईची अवस्था होते ते मला आता कळलं. आणि मी सिझरसाठी खूप त्रास दिला त्यांना, म्हणजे कंटिन्यू त्यांना सांगितलं की सिझर करा सिझर करा, पण शेवटपर्यंत त्यांनी त्यांचा डिसिजन न बदलता माझी नॉर्मल डिलिव्हरी केली. त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे. आणि बाकीच्या सगळ्या स्टाफने पण इतका सपोर्ट केला, इतका त्रास देऊन इतकी कटकट करूनही त्यांनी सगळं सहन केलं, त्याबद्दल त्यांचीही मी खूप आभारी आहे. आणि त्याचंच हे आहे की मला इतकी छान मुलगी झाली. थँक्यू सो मच. मी स्वतः गायनेकोलॉजिस्ट आहे, मी डोंबिवली प्रॅक्टिस करतो. आणि मी माझ्या प्रॅक्टिसच्या ह्याच्याने खूप साऱ्या हॉस्पिटल्समध्ये जातो, खूप साऱ्या ठिकाणी डिलिव्हरी करतो, सिझर करतो. पण म्हणजे माझ्या व्यक्तिशः अनुभवात आत्तापर्यंत एवढं चांगलं हॉस्पिटल मी जिथे जिथे गेलो आहे, इवन आउट ऑफ स्टेट महाराष्ट्राचं इकडे कुठेही नाही आहे. आणि स्पेशली जर तुम्हाला घरच्यासारखा फील, जो घरचा आपलेपणा, सिस्टरांचा जो एक आपलेपणा आहे तो जर तुम्हाला अनुभवायचा असेल तर बेडेकर हॉस्पिटल किंवा दुसऱ्या पर्यायच नाही आहे. नॉर्मल डिलिव्हरी आणि सिझरचं जे प्राची म्हणली तर सरांनी पूर्णपणे जे सायंटिफिकरित्या ज्या डिसिजन असतात त्या सगळ्या घेतल्या. कधी कुठल्याही गोष्टीला फक्त हट्ट धरून किंवा एखादी गोष्ट करू असं पेशंटचा पूर्णपणे आधार ठेवून त्यांनी त्यांचे डिसिजन्स एकदम योग्यरित्या आणि एकदम शांत स्वभावाने त्यांनी ते सगळे केले. आणि तोच सगळ्यात मोठा इथला प्लस पॉईंट आहे. सरांचा स्वभाव इतका सुंदर आहे आणि त्यांच्यामुळे पूर्ण त्यांची टीमच इतकी सुंदर झालेली आहे की काही विचारत नको. आजीला सगळ्यात महत्त्वाची काळजी असते, मग ती बाबांची आई असो किंवा आईची आई, पण त्या आजांनाही काळजी नाही इतक्या सगळ्या आजांसारखी बाळाची काळजी घेतात. म्हणजे आम्ही दोघंच राहिलो पूर्ण 4 दिवसात. आजींना आम्हाला दोघांनाही घरी पाठवलं आणि त्या पण एकदम निश्चिंतपणे घरी गेल्या. कारण इथे एवढ्या आज्या आहेत बाळांसाठी की अजून वेगळ्या आज्यांची गरजच नाही. इट इज अ मस्ट रेकमेंडेड हॉस्पिटल, बेडेकर हॉस्पिटल. थँक्यू. थँक्यू सो मच.